नमस्कार द्राक्ष बागायतदार मित्रांनो, सांगलीची द्राक्ष या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। आजपासून आपण पेस्टिसाइड व्हिडिओ सीरीज चालू करत आहोत। आज आपण एलईडी विषयी माहिती घेऊया। अगोदर जर अजून आपण आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेचच मिळेल। तसेच आमच्या फेसबुक पेज व व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, लिंकवर क्लिक करून आपण फेसबुक ग्रुप किंवा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होऊ शकता। ॲलेट हे एक सिस्टेमिक बुरशीनाशक आहे। हे बायर या जर्मन कंपनीचे एक सुप्रसिद्ध उत्पादन आहे। ॲलेटचा उपयोग घटक, किंमत, एकरी खर्च इत्यादीबद्दल डिटेलमध्ये जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, सुरुवातीला आपण ॲलेटबद्दल शास्त्रीय माहिती जाणून घेऊया। हे फॉस्फोनेट्स गटातील एक आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे। ॲलेटमध्ये फॉसेटिल एल 80% WP हा प्रमुख क्रियाशील घटक आहे। WP म्हणजेच हे वेटेबल पावडर फॉर्ममध्ये येते। तसेच हे पारण्यात पूर्णपणे विरघळते आणि स्टिकरशी सुसंगत आहे। आपण कोणत्याही कंपनीचे स्टिकर यासाठी वापरू शकता। या बुरशीनाशकाचा वापर स्प्रेद्वारे किंवा आळवणीद्वारेही करता येतो। मित्रांनो, आता आपण ॲलेटची कार्यपद्धती बघूया। या बुरशीनाशकाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे याची वेलीमध्ये कार्य करण्याची पद्धती इतर बुरशीनाशकांपेक्षा खूपच वेगळी आहे। हे मळाकडून शेंड्याकडे आणि शेंड्याकडून मळाकडे असा दुहेरी संचार करणारे सर्व बुरशीनाशकांमध्ये एकमेव निराळे आणि कार्यक्षम असे औषध आहे। याच दुहेरी संचार पद्धतीमुळे याचा वापर मुळाद्वारे किंवा स्प्रेद्वारे असा दोन्ही पद्धतीने करता येतो। मित्रांनो, ॲलेटचा वापर आपण स्प्रेद्वारे केल्यास ते पानांच्याद्वारे वेगाने शोषले जाते आणि वेलींच्या इतर भागाकडे वहन करते। जर आपण हे बुरशीनाशक रोपांच्या मुळाशी दिले तर ते वरच्या भागाकडे वहन करते आणि रोपांना सुरक्षा देते। या औषधाचा चांगला उपयोग प्रिव्हेंटिव्ह म्हणजे बुरशी येण्याआधी केला तर चांगला रिझल्ट मिळतो। हे झाडाच्या सर्व भागामध्ये पसरल्यानंतर डायरेक्ट बुरशीवर कार्य न करता वेलींच्या पेशीवर कार्य करते। यामध्ये असलेल्या फॉसेटिल या घटकामुळे पानांच्या पेशी असे रसायन तयार करतात की ज्यामुळे पेशींभोवती एक भक्कम भिंत तयार होते आणि डाउनिस अटकाव होतो। ॲलेटच्या या सर्व क्रियेमुळे वेलींची नैसर्गिक संस्था जागृत होते आणि वेलींची प्रतिकार शक्ती वाढते। यामुळे बुरशीवर संपूर्ण नियंत्रण मिळवता येते। मित्रांनो, आता आपण ॲलेटचा वापर कोणत्या रोगांसाठी करता येतो ते पाहू। ॲलेट प्रामुख्याने डाउनीसाठी शिफारस केली जाते, त्याचबरोबर कॉलर रूट, डम्पिंग ऑफ रूट, रॉट आणि करपा इत्यादीसाठीही त्याचा वापर केला जातो। द्राक्षाबरोबरच कलिंगड, मिरची, कारले, टोमॅटो, शिमला मिरची, आलं इत्यादी पिकांसाठीही स्प्रे किंवा ड्रेंचिंगद्वारे ॲलेटचा वापर केला जाऊ शकतो। ॲलेट स्प्रेसाठी वापरत असताना आपण कोणकोणते कॉम्बिनेशन करू शकतो ते आता आपण पाहूया। ॲलेटसोबत आपल्याला अँट्राकॉल हे स्पर्शजन्य औषध वापरावे लागेल। त्याचा वापर आपल्याला GA सोबत देखील करता येतो। या व्यतिरिक्त इतर कोणत्याही औषधासोबत याचा वापर शक्यतो करू नये, कारण या औषधाची फुटण्याची शक्यता जास्त असते। आता आपण ॲलेटचा द्राक्षासाठी कोणत्या स्टेजमध्ये वापर करता येतो ते पाहूया। आपण छाटणीनंतर सरासरी 14 ते 15व्या दिवशी म्हणजेच वांज काढण्याच्या अगोदर व 30 ते 36 दिवसांच्या दरम्यान फ्लावरिंगच्या दरम्यान याचा स्प्रे घेण्याची शिफारस बायर कंपनीने केलेली आहे। मित्रांनो, ॲलेटचा द्राक्षबागेत वापर करण्यासाठी 2 ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर इतक्या प्रमाणाची शिफारस केली जाते। जर आपण एकरी 400 लिटर पाणी वापरले तर ॲलेटचे 1 किलोचे पॅकिंग पुरेसे होईल। ॲलेटची 1 किलोची किंमत सरासरी 2000 रुपये इतकी आहे। ॲलेटचा वापर द्राक्षबागेत करत असताना एक महत्त्वाची काळजी घेण्याची आवश्यकता आहे। ॲलेटच्या स्प्रेच्या अगोदर 3 दिवस व नंतर 3 ते 4 दिवस कॉपर बेस्ड कोणताही स्प्रे घेतला जाऊ नये। मित्रांनो, ॲलेटचे पॅकिंग फोडल्यानंतर ते लगेचच पाण्यात विरघळून घ्यावे। तसेच याच्या वापरानंतर जर औषध उरले असेल तर ते व्यवस्थित पॅक करून ठेवावे, अन्यथा त्याचा गट्टा होतो व विरघळण्यामध्ये प्रॉब्लेम होतो। तर धन्यवाद मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा। तसेच लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।